मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीस स्मरण करून सादर करीत आहे किल्ले रायगड. मंडळी, आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षापूर्वीच्या किल्ले रायगडला. मंडळी, हा व्हिडिओ 3D बनवण्यात आलेला आहे आणि ॲक्च्युली याचं जे क्रेडिट आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. हा व्हिडिओ माझ्या मित्राचा आहे तर ते आजचं सगळंच क्रेडिट त्यांना जातं. म्हणजे हा व्हिडिओ पाहताना मला इतका उत्साह जाणवते, उत्तेजित झाल्यासारखं वाटतंय. मग विचार करा, 350 वर्षापूर्वी जेव्हा महाराज स्वतः प्रत्यक्ष अस्तित्वामध्ये होते तेव्हा मावळे किती उत्साहाने जोमाने लढाईसाठी तप्तर होत असतील. महाराजांच्या प्रत्येक इच्छेस आपलं सर्वस्व मानून ते कार्य पूर्णत्वास नेत असतील. मंडळी, किल्ले रायगड हा आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये समुद्री सपाटीपासून जवळजवळ 1700 फूट उंचीवरती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचं स्थान आणि महत्त्व ओळखून 16व्या शतकामध्ये रायगडला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवलं. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला आणि मंडळी, मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगडला एक खास ओळख आहे. मंडळी, तुम्ही पाहत असणाऱ्या या रायगड किल्ल्याचं बांधकाम शिवाजी महाराजांचे शिलेदार हिरोजी इंदोलकर यांनी कम्प्लीट केलं होतं. शिवराज्याभिषेकाच्या वेळी खुद छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजींना या रायगडावरील मंदिरं, तळी, मनोरे, रस्ते, मंदिरे असं बऱ्याच गोष्टीचं बांधकाम त्यांच्याकडे दिलं होतं. मंडळी, हिरोजी इंदुलकर यांनी गड बांधण्याचं काम आपल्या देखरेखीखाली पूर्ण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वापी कूप, तग प्रसाद उद्याने, राजपथ, स्तंभ, गटशाळा, नरेंद्र सदन, 12 महाल अशा अनेक इमारतींचं बांधकाम हिरोजींनी रायगडावरती केलं होतं. आणि मंडळी, एक गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे आपल्याला, जेव्हा रायगडाचं बांधकाम करत असताना हिरोजी इंदोलकर यांना पैशाची उणीव जाणवली तेव्हा त्यांनी आपलं स्वतःचं राहतं घरदार विकून बांधकाम पूर्ण केलं होतं. महाराजांना जेव्हा हे कळलं तेव्हा महाराज जेव्हा रायगडावरती आले तेव्हा ते बहुत खुश झाले आणि त्यांनी विचारलं, हिरोजी एकदम गड अतिशय सुंदर बांधलात तुम्ही, बोला तुम्हाला काय पाहिजे, मागा तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही खुशीनं देऊ. तेव्हा मंडळी, हिरोजी इंदुलकर काही न बोलतो उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला काहीतरी मागा. त्यावेळी हिरोजी इंदुलकर म्हणाले, राजा आम्हाला काय बी नग, फक्त राजांनी आम्हाला एक अनुमती द्यावी. महाराज बोलले, बोला हिरोजी काय पाहिजे तुम्हाला. आणि मंडळी, तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणाले, महाराज रायगडावरती जे जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच्या पायरीवरती आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. आणि महाराजांनी अनुमती दिली. आणि मंडळी, पायरीवरचा मजकूर तर तुम्हाला माहितीच आहे, हिरोजी इंदलकर महाराजांच्या सदैव तप्तर सेवेमध्ये असतील असा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.